ज्या गावी जायचंय त्या गावी जाणारीच गाडी पकडा. एकदा एक प्रवासी चौकात येऊन थांबला. तिथे बसलेल्या आजोबांना त्याने विचारले, आजोबा हा रस्ता कुठे जातो? आजोबांनी प्रवाशाला विचारले, तुम्हाला कुठे जायचे आहे? प्रवासी म्हणाला, मला माहित नाही. आजोबा त्यावर म्हणाले, मग या चार पैकी कोणत्याही रस्त्याने तुम्ही जा, तुम्हाला त्याने काय फरक पडणार? किती खरे आहे हे उदाहरण. आपल्याला नेमके कुठे जायचे आहे ते जर माहित नसेल तर कोणत्याही रस्त्याने गेल्याने आपल्याला काहीच फरक पडणार नाही. मात्र विशिष्ट ठिकाणी जायचे असेल तर त्या ठिकाणी जाणारा नेमका रस्ताच पकडावा लागतो. मुंबईहून पुण्याला जायचे असेल तर पुण्याला जाणारी गाडीच पकडावी लागेल. नाशिकला जाणारी गाडी पकडून चालणार नाही. आपल्या आयुष्यात देखील ध्येयाचे असे स्थान आहे. ध्येयाचा रस्ता आपल्या आयुष्याला इच्छित स्थळी घेऊन जातो. ते आयुष्याला अर्थ प्राप्त करून देते. स्वप्ने किंवा इच्छांपेक्षा ध्येय वेगळे असते. स्वप्न किंवा इच्छा यांना दिशेची साथ नसेल तर ती कमकुवत होतात, प्रत्यक्षात उतरवायला कठीण जातात. मात्र स्वप्नांना योग्य दिशा, मेहनत, प्रेरणा आणि सातत्य यांची जोड दिली तर ती प्रत्यक्षात उतरतात. ध्येय हे चांगले किंवा वाईट असू शकते. ध्येय ज्या क्रियांनी बनते त्या क्रिया त्याला चांगले किंवा वाईट स्वरूप देतात. उदाहरणार्थ अतिरेक्यांचे ध्येय जगाचा नाश करणे हे असते, परंतु एखादा कोट्याधीश माणूस आपली कोट्यवधींची संपत्ती एखाद्या सामाजिक कामाला देणगी म्हणून देऊन टाकतो तेव्हा ती त्याच्या चांगल्या ध्येयाची परिणती असते. पण आपल्यातले अनेक जण या दोन्ही टोकाच्या प्रकारात विशिष्ट समाविष्ट होत नाही. आपले ध्येय ही बऱ्याच प्रमाणात आयुष्यातल्या गरजांवर आणि आपापल्या परीने इतरांच्या छोट्याशा कल्याणावर आधारलेले असतात. मात्र ध्येय जोपर्यंत समाजाची आणि स्वतःची कोणतीही हानी करत नाही तोपर्यंत ती कशीही असली तरी योग्यच असतील. कृतीशिवाय ध्येय म्हणजे केवळ पोकळ स्वप्न ठरते. कृतीमुळे आपल्या स्वप्नांचे रूपांतर ध्येयामध्ये होते. आपल्याला ध्येय साध्य करता आले नाही म्हणून आपण अपयशी ठरत नाही, किंवा ते साध्य करण्यासाठी आपल्या अपेक्षेपेक्षा उशीर झाला तर तो आपला पराभवही नसतो. तर आपलं लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण पुन्हा एकदा नव्याने आणखी प्रभावी कृती करायला हवी असा त्याचा अर्थ होतो.